नमस्कार मित्रमैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लहान मुले असतील त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल यामुळे अंग दुःखी होणे अंग पसकस करणे वारंवार अंग भरून येणे म्हणजेच ताप येणे असा त्रास होत असेल तर यासाठी एका पात्रामध्ये एक कप भरून पाणी घ्या आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा भरून जिरे टाकायचे आहेत जिरे हे आपल्याला सहजतेने मसाल्याच्या डब्यात मिळून जातात यामुळे फोटात पेमी पोट दुखणे हे त्रास देखील निघून जातात आणि याप्रमाणे हे छान उकळू तयार झाले की प्रथम हे पाणी जे आहे हे गाळून घ्यायचे आहे आणि गाळून घेतलेले पाणी पुन्हा पात्रात टाका याचे कारण म्हणजे यामध्ये आपण जे पदार्थ टाकणार आहोत यामुळे जर जिरा यामध्ये मिक्स केला तर हे कडू होते व लहान मुलेही पिणार नाहीत म्हणून याप्रमाणेही करायचे आहे व येथे मी पाच तुळशीची पाणी घेतलेली आहेत तुळशीची पाणी ही प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर यामध्ये टाकून द्या आणि याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले की लगेचच गॅस बंद करून हे गाळून न घेता असेच कपमध्ये पुन्हा काढून घ्या आणि यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचे आहे व हे छान मिक्स करून घ्या जर लहान मुले असतील अगदी तर तुम्ही ही गाळून देखील घेतले तरी देखील चालेल आणि तयार झालेले मिश्रण एका वर्षाच्या मुलापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत हे मिश्रण कोमट असताना दोन दोन चमचे दिवसभरातून तीन वेळेस प्यायला द्यायचे आहे आणि जर पाच वर्षा पुढील मुले मुले असतील तर ज्या वेळेस आपण जिरा टाकला त्यावेळेस एक इंच आले घेऊन याची साल काढून स्वच्छ धुवून किसून जिऱ्यामध्ये आले देखील उकळवून घ्यायचे आहे आणि याचप्रमाणे काढा तयार करून पाच वर्षापुढील मुलांना दिवसभरातून दोन दोन चमचे याप्रमाणे तीन वेळेस त्यायला द्यायचे आहे आणि जर पंधरा वर्षापुढील व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींनी अल्ले टाकून तयार केलेला काढा दिवसभरातून दोन वेळेस असा हा काढा संपूर्ण एका वेळेस प्यायचा आहे संध्याकाळी पुन्हा नवीन काढा तयार करून मग प्यायचा आहे आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा ते एक तास आराम करावा यामुळे आपल्याला कितीही भयंकर त्रास होत असेल तरी देखील निघून जातो व ताप जरी आलेला असेल तर ताप देखील बरा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद